मुली देवळात कशाला जातात? चांगला नवरा मिळू दे ही मागणी घालण्यासाठी, पण लग्न झालेल्या बायका कशाला जातात? देवा काय मागितलं आणि काय दिलंस हे विचारण्यासाठी. लग्न कर म्हणून सल्ले देणारे 100 नातेवाईक आहेत, पण माझ्या पोरीशी लग्न कर म्हणणारा एक पण नातेवाईक नाही. घरचे पण खतरनाक असतात. सिरियल मधली लव्ह स्टोरी पूर्ण नाही झाली तर त्यांना दुःख होतं, आणि स्वतःच्या पोराने त्याची लव्ह स्टोरी सांगितली तर त्याला तुडव तुडव तुडवतात. केस काळे ठेवण्याचे रहस्य: रोज 1 तास चालणं, 5 मिनिटं शीर्षासन, 20 मिनिटं योगासन आणि पंधरवाड्यातून एकदा हेअर डाय. मोलकरीण: बाईसाहेब, तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले. बाईसाहेब: माझं तोंड काय बघतेस? डॉक्टरला बोलाव. मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब, मी त्याला ऑलआउट पाजले आहे. दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं त्या मुली पण परिहुमय गाणं लागल्यावर असा ॲटिट्यूड दाखवतात की आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच. मुलगा बाबांच्या लग्नाची सीडी बघत असतो. मुलगा: बाबा, मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात पण आयटम गर्ल लाचवायचे आहेत. आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत. शिक्षक: मुलांनो, सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं? बंड्या: सुई कोणी टोचली ते बघायला, मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली. आई: चिंटू, लवकर आंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडेल. चिंटू: आई, बादलीवर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग? आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला. चिंटू: आई, परी आकाशात उडते का ग? आई: हो. चिंटू: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात? आई: अरे वेड्या, ती कशी उडेल, ती परी आहे का? चिंटू: पण बाबा तिला तर परी म्हणतात. आई: हो का, मग उद्या उडेल ती बघच. बायको: सांगा ना गडे, तुम्ही माझ्यात काय बघून लग्न केले? नवरा: काही नाही, लहानपणापासूनच सवय होती मोठे पंगे घ्यायची.